कोल्हापूर जिल्ह्यातील विविध कंपन्यांनी कामगारांना लॉकडाऊनच्या कालावधीतील थकीत वेतन दिलेलं नाही संभाजी ब्रिगेड कामगार युनियननं याच्या निषेधार्थ सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करत सहाय्यक कामगार आयुक्तांच्या नावानं शंकध्वनी केला आठ दिवसांमध्ये कामगारांचं वेतन अदा करा अन्यथा सहाय्यक कामगार आयुक्तांच्या तोंडाला काळं फासू असा इशाराही ब्रिगेडनं दिला आहे पंतप्रधान मुख्यमंत्री यांनी लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यांमध्ये सर्व उद्योग व्यवसायांना कामगारांचं वेतन थकवू नका असं आवाहन केलं होतं पण काही अपवाद वगळता बहुतांश उद्योग व्यावसायिकांनी कामगारांना लॉकडाऊन काळातील वेतन दिलेलं नाही संभाजी ब्रिगेड कामगार युनियननं आज या विरोधात आक्रमक आंदोलन केलं कामगारांची आक्रमकता बघून सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी काढता पाय घेतला पण कामगारांनी त्यांची गाडी रोखून ठेव आंदोलन केलं करा दालाली। दालाली संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसह कामगारांनी गुरव यांना चांगलंच धारेवर धरलं कामगारांच्या थकीत वेतनासाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय कंपनी मालकांना पाठीशी घालण्याचं काम करत आहे असा आरोप यावेळी करण्यात आला कामगारांचं शोषण थांबवून थकीत वेतनाचा प्रश्न आठ दिवसांमध्ये निकाली काढा अन्यथा तोंडाला काळं फासू असा इशारा यावेळी गुरव यांना देण्यात आला या आंदोलनात निलेश सुतार विकी जाधव नामदेव कांबळे राजेंद्र नाईक संतोष घोरपडे रावसाहेब पाटील बाळू पाटील नामदेव मोरे आदींनी सहभाग घेतला